सबस्क्राइब करताना ना घंटी वाजवा, जेणेकरून मी ऑनलाईन आल्यावर तुमच्या फोनमध्ये पण जय महाराष्ट्र नाद गुंजेल. Hey guys, what's up and welcome to our Sam's Kitchen आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. So I'm back with another rocking video with the Chatpara Artist. सो गाईज बाय तुम्हाला समजलं असेल ह्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे गाईज. सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गणपती डेकोरेशन. सो गाईज ह्या गणपती डेकोरेशनचे कॉन्सेप्ट खूप वेगळे असे आहे. ते म्हणजे आम्ही हे सर्व डेकोरेशन करणार आहे ते स्टेशनरीपासून करणार आहे, जसं की स्केल, पेन्सिल, पेन, इरेजर, शॉर्पनर आणि पेन्सिल्स वगैरे ह्या सर्व गोष्टीपासून, नोटबुकपासून. सो गाईज हे डेकोरेशन करणार आहे आणि ते वेस्ट जरा देखील जाणार नाही. जेव्हा आपण डेकोरेशन करू, बाप्पा बसतील, त्याच्यानंतर बाप्पांचं विसर्जन होईल, त्यानंतर आम्ही ते सर्व जे स्टेशनरीचं साहित्य आहे ते आम्ही डोनेट करणार, ज्यांना गरज आहे किंवा आश्रममध्ये डोनेट करणार. सो ही वेगळी अशी कॉन्सेप्ट आम्ही ट्राय करणार आहे. सो हे सर्व डेकोरेशन आम्ही कसं केले ते बघण्यासाठी कीप वॉचिंग दिस व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनेल. विदाउट एनी फर्दर डिस्कशन, लेट्स गो. तर सर आता तुम्ही ते घेतलेले आहेत इरेजर आणि स्केल्स. सो आपल्याला एक बंडल टाईप करायचा आहे, त्याच्यामुळे ते मी घेतलेले आहेत इरेजर आणि त्याच्यावरती मी चिटकवणार आहे हॉट ग्लू गनच्या साह्याने ही स्केल अशा पद्धतीने. सो कॉर्नर आपल्याला प्रॉपरली बघून चिटकवायचे आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्केल चिटकवायचे आहे. तर आता पुन्हा एकदा याच्यावरती मी इरेजर ठेवणार आहे. सो गाईज आपल्याला एका साईडला चार आणि एका साईडला चार इरेजर आणि त्याच्यावरती स्केल. सो जसं की इरेजर स्केल, इरेजर स्केल असं करत आपण आला एक असा प्रॉपरली एक बंडल रेडी करून घ्यायचा अशा पद्धतीने. सो गाईज असा सेम बंडल आता आपण शॉर्पनर्सचा देखील बनवून घ्यायचा आहे. सो आता मी इथे ठेवणार आहे शॉर्पनर्स आणि त्याच्यावरती गनच्या साह्याने ग्लू लावून स्केल शॉर्पनर करून सेम आपल्याला चार स्केलचा एक बंडल रेडी करून घ्यायचा आहे. तर गाईज आपल्याला ह्या बंडल्सपासून कंपाऊंड टाईप करायचा आहे. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली देखील करू शकता. सो अशा पद्धतीने बंडल्स बनवून घ्यायचे आहेत. तर मी सर्व बंडल्स अशा पद्धतीने बनवून घेतलेले तुम्ही बघू शकता. सो मी इरेजरचे चार बंडल्स रेडी केलेले आहेत आणि शॉर्पनरचे देखील चार बंडल रेडी केलेले आहेत. सो गाईज इथे मी घेतलेला आहे एक बोर्ड, जो नॉर्मल बॉक्सचा बोर्ड असतो गाईज तो, आणि त्याला अशा शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सो कट करण्याअगोदर मी त्याला प्रॉपरली ड्रॉ करणार आहे, सो दॅट मिस्टेक नाही होणार. सो गणपतीचा जो आकार आहे त्याच्या अकॉर्डिंगली मी केलेला आहे इथे. तुम्ही तुमच्या गणपतीच्या अकॉर्डिंगली त्या साईजनुसार तुम्ही कट करू शकता. सो मी ड्रॉ करून इथे कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि याला थोडा थिकनेस आणि थोडा सपोर्ट मिळावा त्यासाठी मी ते यूज करणार आहे अशा पद्धतीचा व्हाईट कार्डबोर्ड. सो त्याला देखील मी सेम शेपमध्ये कट करून घेणार अशा पद्धतीने. आणि कट करून झाल्यावर त्याच्यावरती मी लावलेला आहे फेविकॉल, आणि फेविकॉल लावल्यानंतर आपण याच्यावरती चिपकूया जो आपण अगोदर कट करून घेतलेला पोर्शन होता तो इथे मी स्टिक करणार आहे प्रॉपरली. तर अशा पद्धतीने व्हाईट बोर्ड एक्स्ट्रा लावल्यामुळे काय होतं, त्याला थिकनेस येते आणि त्याचसोबत तो प्रॉपरली सपोर्ट त्याला मिळतो आणि तो अशा पद्धतीने उभा देखील राहतो. सो अशा प्रकारे मी त्याला पूर्ण व्हाईट कार्डबोर्ड लावून घेतलेला आहे प्रॉपरली. तर आता इथे मी हा गोल्डन शीट लावणार आहे, सो जेणेकरून त्याला खूप छान असा लुक येईल. तर तुम्ही इथे बघू शकता मी गोल्डन शीट लावून घेतलेले आहे इथे. या गोल्डन शीटमुळे खूप छान लुक आलेला आहे. तर आता आपण पेन्सिल स्टिक करायला सुरुवात करूयात. तर गाईज इथे मी घेतलेल्या आहेत कलरफुल पेन्सिल. सो आता आपण काय करणार, इथे आपण पेन्सिल लावणार आहोत ज्या फोर ऑरेंज कलरच्या पेन्सिल, देन पेन अँड देन अगेन सेवन पेन्सिल आणि पेन. सो गाईज तुम्ही पेन्सिलची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सो आता आपण पेन्सिल स्टिक करायला सुरुवात करूयात. सो गाईज मी हॉट ग्लू गनचा वापर करणार आहे जेणेकरून त्या प्रॉपरली स्टिक होतील, त्या निघणार नाहीत. सो फर्स्ट मी ऑरेंजच्या फोर पेन्सिल लावून घेणार अशा पद्धतीने, आणि त्याच प्रकारे जे आपली समोरचा देखील आहे कॉर्नर तिथे देखील लावणार आहे, सो दॅट मेजरमेंट प्रॉपर असेल आणि ते एकसारखं दिसेल. सो इथे देखील मी फोर ऑरेंज पेन्सिल लावून घेणार आहे. आणि ऑरेंज पेन्सिल लावून झाल्यानंतर आता आपण स्टिक करूयात पेन, आणि समोर देखील आपण पेन लावून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी सेवन पेन्सिल देन पेन, सेवन पेन्सिल पेन करत पूर्ण स्टिक करून घेणार आहे. सो गाईज इथे तुम्ही पेन्सिलची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, फोर फाईव्ह तुम्हाला जसं घ्यायचं असेल तसं घेऊ शकता. तुमच्या गणपतीच्या साईजच्या अकॉर्डिंगली त्याच्या सुटेबलनुसार तुम्ही पेन्सिलची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पेन्सिलचं हे बॅकड्रॉप रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि कलरफुल वाटतं आहे ते. तर तुम्ही अशा पद्धतीने ते बनवू शकता. तर मी टेबलवरती बेस म्हणून नोटबुकचा यूज करणार आहे अशा पद्धतीने. सो मी सहा सहा नोटबुक घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती ठेवलेला आहे पार्ट. सो मी सहा सहाचे असे तीन बंडल करून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने.
तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. त्यानंतर मी ते ठेवणार आहे जे शॉर्पनरचे बंडल केले होते ते दोन बंडल मी शॉर्पनरचे आणि एक क्रॉस इरेझरवाला आणि दोन शॉर्पनर बंडलच्या वरती मी इरेझरचा एक बंडल ठेवून असा कंपाउंड रेडी केलेला आहे. आणि त्यानंतर मी ते ठेवणार आहे ही माझा मोऱ्या जी फ्रेम मी डी आय वाय केली होती ती. अँड सेकंड साईडला देखील सेम प्रोसिजर, दोन शॉर्पनरचे बंडल त्याच्यावरती एक इरेझर आणि कॉर्नरला देखील इरेझर. आणि साईडला माझा बाप्पाची फ्रेम ही देखील मी डी आय वाय केली होती. आणि त्यानंतर मी ठेवणार आहे ते टिश्यू पेपरचे फ्लावर्स. सो गाईज हे जे पण फ्रेम आणि फुलं जी मी बनवले आहेत ती डी आय वाय केलेली आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि त्यानंतर मी ते ठेवणार आहे कलरफुल आणि अतिशय सुंदर असं बॅकग्राऊंड जे आपण बनवलं होतं ते ठेवणार आहे इथे मी. सो गाईज ते ठेवल्यानंतर तुम्ही ते प्रॉपरली ते स्टिक करायचं आहे, फिट करायचं आहे, त्याचसोबत ह्या बाकी सर्व गोष्टी देखील तुम्हाला प्रॉपरली फिट करून घ्यायच्या आहेत. तर गाईज अशा पद्धतीने आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. गाईज अजून थोड्याफार ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे, जसं की लाईटिंग वगैरे पूर्ण फिटिंग वगैरे करायचे आहे आणि ते देखील प्रॉपर फिट करायचं आहे. पण मला ही लवकरात लवकर तुमच्याशी आयडिया शेअर करायची होती. तुम्हाला त्या बेसिक आयडिया तर आलीच असेल. सो गाईज तुम्ही ही आयडिया ट्राय करू शकत असाल, कॉन्सेप्ट ही तुम्ही ट्राय करू शकत असाल, प्लीज ही ट्राय करा गाईज. खूप छान अशी ही आयडिया आहे आणि डेकोरेशन देखील खूप सुंदर आहे. सो तुम्ही ट्राय करू शकत असाल तर प्लीज ती ट्राय करा. तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हे डेकोरेशन कसं वाटलं, ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. सो या दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओंचा आस्वाद घेता येईल. वेळात पे करतो तुम्ही असा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर सॅम हॉलिक चमचमीत खा, झणझणीत राहा, सॅम्स किचनचे व्हिडिओ बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम. आणि हा गणपती बाप्पा मोरया.